त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कलाकारांना साहित्यिकांना आणि विचारवंतांना वेतन दिलं होतं आणि विद्यमान सरकार जे आहे त्याचे तुकड्या कार्य पद्धतीचं प्रतिमा देणारा सानुग्रहणकांत जे आहे मैकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पण आचरण या सगळ्या गोष्टीचं कुठंच करायचं नाही आणि हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. संभाजी महाराज ध्वजभूषण या ग्रंथामध्ये विचारवंतांबद्दल बोलतात सेठ साहेब की विचारवंताबद्दल काय व्याख्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांची होती. तर संभाजी महाराज म्हणतात ज्या राज्यामध्ये विचारवंतांना लेखकांना साहित्यिकांना किंमत असते तेच राज्य तेच तो देश जो आहे तोच जगात प्रगती करू शकतो आणि ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये विचारवंतांना साहित्यिकांना किंमत नसते ते राज्य आणि ते राष्ट्र नष्ट व्हायला वेळ लागत नाही अशा प्रकारचा मूलभूत विचार जो आहे संभाजी महाराजांनी ध्वजभूषण या ग्रंथामध्ये मांडलेला आहे आणि हा मूलभूत विचार जो आहे हा मूलभूत विचार सुद्धा अंगीकारला पाहिजे. आम्हाला जिजाऊ साहेब किंवा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या सगळ्या युवनायकांपासून एकच आपण गोष्ट घेतली पाहिजे आपण माणसाला माणूस म्हटलं पाहिजे. आपण माणसाला माणूस म्हणणं या अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग शिवाजी महाराज स्वराज्य जे आहे हे स्वराज्य प्रत्येकाला आपलं का वाटलं याची नेमकी कारणं जी आहेत जगातल्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटतात त्याची नेमकी कारणं आहेत. माणसाची वृत्ती न जी आहे माणसाच्या संवेदना जी आहेत माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रुंजी घातली होती. ती रुंजी काय घातली होती आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार जो आहे राज्यकारभार हा अत्यंत सुस्पष्ट असा राज्यकारभार आहे आणि त्यांनी राज्य विस्तार जो केला ज्या पद्धतीने सांस्कृतिक विकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये झाला मगाशी आपल्याला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा पहिला शब्दकोश केला. तो शब्दकोश जो आहे किंवा 35 मगाशी सांगितलं योगोजीराजांचे ग्रंथ जे आहेत हे ग्रंथ सरपोजीराजांचे ग्रंथ जे आहेत हे कुठे उपलब्ध आहेत सरस्वती ग्रंथालय तंजावर तामिळनाडूला आहे त्या ठिकाणी हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. म्हणजे मराठी भाषेच्या शब्दकला ज्या आहेत या शब्दकला आपण जोपासल्या पाहिजेत वृद्धिंगत केल्या पाहिजेत. आणि मग हे का महत्त्वाचं आहे आपण मला वाटतं प्रमाण भाषेच्या भानगडीत न पडता ज्या बोली भाषेमध्ये आपण बोलतो त्या बोली हा तो लहेजा जो तो आपण जोपासला पाहिजे. प्रमाण हे जगात कुठलीच भाषा प्रमाण नसते या मताचे आपण आहोत आणि जगातले सगळेच विचारवंत हेच सांगतात. त्यामुळं इथला बोलीघाट इथला लहेजा जो आहे तो कोकणीमधला असेल मालवणीमधला असेल किंवा महाराष्ट्री भाषा असेल रायगडचा असेल प्रत्येक 40-50 किलोमीटर तर भाषा बदलते. फक्त यामध्ये काय आहे भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे आणि भाषेमध्ये मांडलेले विचार जे आहेत त्यातला मथितार्थ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एखादा माणूस फार प्रमाण भाषेमध्ये बोलतोय त्यातला मथितार्थ जर विषमतामध्ये असेल तर तो काय कामाचा आहे का तर तो बिलकुल कामाचा नाही. एखादा माणूस ग्रामीण भाषेत बोलतोय पण त्यातला मथितार्थ जो आहे तो वैश्विक आहे. मग कुठली भाषा महत्त्वाची आहे तर काळजाची भाषा जी आहे अंतरंगाची भाषा जी आहे अंतरंगाची आणि काळजाची भाषा आम्ही बोलायला शिकलं पाहिजे आम्ही लिहायला शिकलं पाहिजे आणि आम्ही वाचायला शिकलं पाहिजे. संत नामदेवांचे अभंग जे आहेत की कबीरांचे अभंग जे आहेत कबीरांचे दोहे जे आहेत तुकोबारांचे दोहे का आपला आठवतात की मूळ तत्वज्ञान जे आहे अगदी आपण जर बघितलं की समता समानता आणि सम्यक विचार जे आहेत अगदी संत महावीरांपासून वशिष्ठांपर्यंत सगळं हा गाभा आपण जर घेतला तर गाभा एकच आम्हाला सांगतो हा गाभा शांतीचा आहे हा गाभा समानतेचा आहे आणि हा गाभा समतेचा आहे. म्हणून आपण जर बघितलं सगळे जाती धर्म आणि याचा रंग जो आहे हा रंग मानवतेचा रंग देण्याचं काम विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी केलं पाहिजे. जातीमध्ये विद्वेष पसरवणारे धर्मामध्ये भी निर्माण करणारे विचारवंत नसतात. साहित्यिकांनी विचारवंतांनी काय काम केलं पाहिजे समाज जोडण्याचं काम केलं पाहिजे राज्य जोडण्याचं काम केलं पाहिजे देश बलशाली करण्याचं काम केलं पाहिजे आणि काम करणारे विचारवंत आणि साहित्यिक असतात. अशा प्रकारचा विचार जो आहे हा विचार इतिहासाच्या माध्यमातून खरं तर पोचला पाहिजे आणि हे पोचवण्याचं काम जे की साहित्यिक आणि विचारवंत करत असतात. खरं तर उशीर बराच झाला आहे फक्त जाताना दोन मागण्या मी खरं तर या ठिकाणी मला मांडाय वाटतं. एक तर प्रमुख मागणी जी आहे की जिजाऊ साहेबांनी एवढा मोठा इतिहास सगळा जो घडवलेला आहे हा घडवलेला इतिहास खरं तर प्रेरणादायी आहे आणि जिजाऊ साहेबांची प्रेरणा घेऊन अनेक आपण बघितलं की देशामधल्या माता भगिनी जे आहेत विविध क्षेत्रामध्ये आज आपलं कौशल्य जे आहे आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व जगामध्ये सिद्ध करत आहे. हे सगळं स्त्रिये जे आहेत आपण बघितलं जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या लेखी जे आहेत आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सिद्ध होत आहेत आणि खांद्याला खांदा लावून नाही तर पुरुषाच्या पलीकडं जाऊन आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करत आहेत. हे स्त्रिय विचारांचं आहे म्हणून या
नगरी मध्ये आपण जर बघितलं की रायगड भूमीमध्ये पाचाडमध्ये उद्धव साहेबांची समाधी आहे, तर ही समाधी जी आहे त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा सरकारने दिला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडवरती येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे आणि ही भूमी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून चौदा तळ्यामध्ये केलेला हा क्रांतिकारक लढा जो आहे ही क्रांतीची भूमी आहे. आणि आपण जर बघितलं की या भूमीमध्ये जर जिजाऊसाहेबांचं राष्ट्रीय स्मारक सरकारने जर केलं तर मला वाटतं हा जिजाऊसाहेबांची प्रेरणा जगातल्या प्रत्येक महिलेपर्यंत जाईल आणि हा सगळा इतिहास जो आहे तो चेतना घेऊन पुन्हा नवी इतिहास घडवण्याची प्रेरणा आम्हाला त्या स्मारकापासून मिळेल. म्हणून माझी विद्यमान सरकारला विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी स्मारक जिजाऊसाहेबांचं करावं. आणि त्याच बरोबरीने आम्हाला असं आणखी म्हणायचं आहे की सगळे साहित्य प्रांतामध्ये काम करणारी जी सगळी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना सरकारने योग्य असा सगळा सहकार्य आहे. खरं तर आता कोरोना पिरियडचं आपण बघितलं मध्यवर्तीन कालखंडामध्ये बरेच सगळे अनुभव आहेत आणि त्या अनुभवाने एक आपलं सिद्ध झालं की जगामध्ये आरोग्य हे सुदृढ असलं पाहिजे. आरोग्य म्हणणं संपतं तर विचारवंत लेखकांना खरं तर आपण बघितलं की या आरोग्याच्या सुविधा सरकारने मोफत कराव्या ही सुद्धा दुसरी आमची मागणी आहे की कुठलाही दुजाभाव न करता आरोग्याच्या सुविधा विचारवंत लेखकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत जर केल्या तर मला वाटते हे ह्यापेक्षा कुठलंही मोठं अनुदान असू शकत नाही. कारण आम्हाला पैशाची गरज नाही, विचारवंत लेखकांना पैशाची गरज नाही, तर आम्हाला राजाश्रयाची गरज आहे. आणि राजाश्रय काय आहे, जर कुटुंब बलशाली जर असेल तर आम्ही समाजाची जी कामं आहे समाजाचं जे पांग आहे ते फिरण्याचं काम विचारवंत लेखक करू शकतात. त्यामुळे या आरोग्याच्या सुविधा सरकारने मोफत जर दिल्या तर मला वाटतं फार चांगल्या गोष्टी होतील. आणि या सगळ्या गोष्टींचा लढा जो आहे हा लढा खरं तर विचारवंत लेखक हे आपले विचार मांडण्याचं काम करत असतात, त्यावरती कृती जी आहे ती राज्यकर्ते करतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. उशीर बराच झालेला आहे, जाताना मी तुम्हाला एक फक्त दोन गोळी संभाजी महाराजच्या बुद्धभूषण ग्रंथामधल्या आपल्याला सांगतो आणि या साहित्य संमेलना मनापासून शुभेच्छा देतो. छत्रपती संभाजी महाराजच्या बुद्धभूषण ग्रंथामधल्या या दोन गोळी या माझ्या सगळ्या संयोजकांना समर्पित करतो की ज्यांनी आजारपणे दिल्या आहे जे धरण्यापासून अविश्रांत असे परिश्रम जे घेतलेले आहेत महाडचे सगळे माझे साहित्य परिषदेचे पदाधिकारी ते विजय पुष्प नावाचं तुमचं कौन आहे आणि हे कौन जे आहे ते कौन बुद्धभूषण ग्रंथामधलं कौन आहे ते समर्पित करतो. तू हार तरी न हरलेला तुझ्या सद्गुणाने तू तारलेला, तू हार तरी न हरलेला तुझ्या सद्गुणाने तू तारलेला, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, तुझ्या सारखा आहे तू भाग्यवंत, भाग्य लाभले तुला विसावया गळा, भाग्य लाभले तुला विसावया गळा, तुझ्या बिन पुरता सरा विश्वाचा सोहळा, तुझ्या बिन पुरता सरा विश्वाचा सोहळा. जय जव जय शिव. आता यापुढे उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर यांचा परिचय खजिनदार निलांगरे बोलत करून देतो आणि मग त्या सन्माननीय शुभांगीताई काळभोर मॅडम आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत आणि आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक स्वर्गीय राजकुमार काळभोर सर यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. आज त्यांच्याकरता त्यांचे कार्य त्या नेटाने पुढे नेत आहे आणि आम्हालाही त्यांचे सदैव सुयोग्य असं मार्गदर्शन मिळत आहे. धन्यवाद. अभिवादन करते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संस्थापक राजकुमार काळभोर सर यांना विनम्र अभिवादन करते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आज महाड नगरीमध्ये राजमाता जिजाऊ शिवछत्रपती यांच्या पंचक्रोश यांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज हे राजमाता जिजाऊ साहित्य संमेलन पार पडत आहे. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर तसेच सर्व कवी लेखक बंधू भगिनी आज आपल्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय श्री सुरेश मेहता सर यांना आज हे संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे, तर त्यांचं मी खूप अभिनंदन करते आणि त्यांचा एक इतकी प्रेरणा आणि प्रोत्साहन सर्व त्यांच्या कार्यकारिणीसाठी इतकं
आहे की त्यांचा आज 80 वय असताना सुद्धा ते सर्व कार्यकारिणी व इतकं चांगलं मार्गदर्शन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचं खूप अशी मोठी मदत सर्व कार्यकारिणीला होत आहे. त्यांच्याशी बोलताना एकदा ते सहज बोलून गेले की ताई आमच्याकडं सर्व कार्यकारिणीवर फक्त महिलांचं महिलाच आहेत, पण त्यावेळेस त्यांना मी म्हटलं की महिला पण मागे नाही आहेत. आज आपण राजमाता जिजाऊंच्या नावाने ते संमेलन घेत आहोत. तर ते राजमाता जिजाऊ म्हणजे आमच्या सर्व महिला ह्या जिजाऊ आहेत आणि ते सर्व हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतील. तर आज इथं आल्यानंतर इतकं छान वाटलं की त्यांनी इतकं छान आयोजन ह्या कार्यक्रमाचं केलं आहे की त्या पाहून सर्व त्यांच्या कार्याचं त्यांनी एक दिवसानं केलेल्या कामाचं चित झाल्यासारखं वाटलं. आधी सुरेश मेहता सरांचं इतकं लिखाण छान असतं की त्यांच्याकडं आत्ता जर काय विषय असेल तर ते शीघ्र कवी म्हणून ते लगेच एखादी कविता किंवा वाक्य लिहून काढतात. त्यांचं एक सगळ्या सर्वांसाठी एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि एक शीघ्र लेखक म्हणून त्यांचं नेहमीच आम्हाला कौतुक आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी प्रोत्साहनपर आहे. ते आमच्यासाठी एक ज्येष्ठ लेखक आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं आमच्याकडनं. तसेच आजचे ह्या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर आलेल्या साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा संगीताई लंगे मॅडम, मुख्याध्यापिका कोरेगाव भिवत दौंड तालुका शाळा, तसेच त्यांचे पती सोमनाथ लंगे सर, त्यांचे मित्र सोमनाथ बंड सर हे नेहमीच कुठल्याही कार्यक्रमाला जाताना माझ्या पाठीशी नेहमी ताई तुम्ही पुढे व्हा आणि तुमच्या मागे नेहमीच माझ्याबरोबर असतात, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचं छान आयोजन केलं त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देते. वा आपल्याला आत्ताच गोरे साहेबांनी इतिहास संशोधक आहेत ते आणि त्यांनी जिजाऊबद्दल खूप छान सर्व काही आपल्याला सांगितलं आहे, त्यामुळं मी काही जिजाऊबद्दल जास्त काही बोलणार आहे असं नाही आहे. त्यांच्याकडून आपल्या सर्व जिजाऊंचा इतिहास आहे तो समजलाच आहे आणि आपण सर्वजण जिजाऊंची प्रेरणा घेऊनच पुढे वाटचाल करूया. सर्व कवी लेखकांना शुभेच्छा, धन्यवाद. सदासमुखाने कुणी हिंद कुणी बंधव सगळ्यांशी हे क्षमावे अशी वृत्ती असणारे संत गाडगे महाराजांच्या कार्याचा आदर करून तसेच काम करणारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री भुईचंदजी नाट्य हा यांचा परिचय करून देतील विचारांनी आणि नंतर त्यांनी आपले विनोद व्यक्त करावे. श्री भुईचंदजी नाट्य सर यांनी विवाह शिवाटा लिखित नटसम्राट या नाटकाचे एकपात्रीय प्रयोग अनेक वेळा सादर केलेले आहे. सर पेशाने शेतकरी आहे, त्यांचं जितकं प्रेमभूमीशी आहे तितकंच प्रेम रंगभूमीशी आहे. ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सर सोलापूरचे गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात. गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित 31 अभंगांवर ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कीर्तन व प्रबोधन करतात. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना अनेक विविध क्षेत्रात पुरस्कार सर्वांना जय जिजाऊ. महाडच्या ऐतिहासिक पुण्यभूमीमध्ये राजमाता जिजाऊंचा वारसा तुमच्या माझ्या मनामध्ये विचार आचरण करण्याचं काम ती प्रेरणा आपल्याला मिळाली म्हणून आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं जिजाऊ साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीनं महाशाखेच्या वतीनं संपन्न होत असताना खूप खूप मनस व्यक्त होतो आहे. आज 25 डिसेंबर आहे, समता मानवता जगाला प्रेरणा देणारे सर्व महापुरुष आणि आजच्या युगातली आमची स्त्री शक्ती नारी आमच्या भारतीय साहित्य परिषदेच्या महाडच्या सर्व कार्यकारिणी याने आमच्या पुरुषांना आजपर्यंत स्थान दिलेच दिलंय. प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रीने आपल्या पतीला आपल्या सर्व, परंतु आज सुद्धा किती मोठं मन आहे बघा, स्त्री संपूर्ण स्वयंपाक करत असते
तर आपल्या पतीची वाट बघत असते, ती जेवत बसते. तीच परंपरा आजसुद्धा आमच्या ह्या साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलं. पुरुषाचा सन्मान केला हा सुद्धा एक इतिहास आहे. दुसऱ्याला मोठं म्हणा, दुसऱ्याला सती झटणारी ही आमची भारतीय स्त्री शक्ती, त्या स्त्री शक्तीने आमच्या पुरुषाचा सन्मान केला आहे हा सुद्धा एक मोठा खरा इतिहास आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षसुद्धा महिलाच आहे. मग किती सगळं सर्व महिलांनी ती ताकद घडवली आहे, परंतु हे करत असताना हे साहित्य परिषद तुमच्या सदैव पाठीशी आहे. आपण साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष गोरे साहेब असतील, आमचे हृदयाध्यस्थान राजभाऊ काकू साहेब, त्यांच्यातला संघ असणारा हा सुदामा, आपल्याला सुदामाची कथा माहीत आहे. सुदामा गरीब असतो पण तो निष्ठा, त्याच्यामुळं साहित्य परिषदेवर प्रेम केलं. साहित्य परिषदेमध्ये आलेल्या प्रत्येक नवकवींना, साहित्यिकांना आपल्या साहित्य परिषदेचा आम्ही जोडून द्यायचं काम. एखादा वडा असतो, तो वडा फक्त हक्काचं आणि सर्वांचं विचारपीठ हे आपले अखिल भारतीय साहित्य परिषद आहे, ते आम्ही सांगण्याचं काम केलं. आणि त्याच्यामुळं संगीतबद्ध झाली, ते गाण्याच्या रूपाने आले, काही कवींच्या कविता चित्रपटामध्ये आले. आपण सगळ्यांना ऐकतो तसं आमच्या ज्येष्ठ साहित्यिकामध्ये जेवढा म्हणजे आमच्या वाईचे आहेत, त्यांची जी कविता आहे त्या अभंगाच्या रूपानं, दत्ताच्या रूपानं आपण प्रभात या साहित्य परिषदेचं सभासद व्हा, कारण आपला कुटुंब प्रमुख होतो. आपण कुटुंबातलं आपण एक प्रतिनिधी झालं पाहिजे. आणि त्यानिमित्तानं आमचे महाड साहित्य परिषद ग्रुपच्या वतीनं आम्ही बघतो असतो, मी ग्रुपमध्ये मी सामील का झालो, तर मी रसिक आहे. जोपर्यंत आपण रसिक होत नाही, वाचक होत नाही, तोपर्यंत चांगला वक्ता होत नाही. म्हणून आपल्याला कविता सादर करायच्या पेक्षा आपण दुसऱ्याची कविता ऐकली पाहिजे, तर आपली कविता येत असते. आपल्याच बायकोचं आपलं नाव पाठ नसेल तर दुसऱ्याने का पाठ करावं. म्हणून मला सर्व कवींना एक सांगायचं आहे की आपण कवीने केली कविता विश्वमंदिर शब्द, कवीने केली कविता विश्वमंदिर शब्द, आणि कवितेचे सगळं झालं मी व्हाबद्दल. म्हणून मी कवी झालो, लेखक झालो, नटसम्राट नाटकासारखा 7000 एक पात्री प्रयोग करणारा एकमेव शेतकरी आहे, कारण या साहित्य परिषदेनं माझ्या पाठीवरती हात ठेवला. फक्त मला परत लढ म्हणत गेले, चालत शिकायला बळ मिळालं, फक्त तिने मला आधार दिला आणि शेतात राबणारा पुढच्या उलट दिला. मला लोक म्हणतात, बाबा तुम्ही तुमचं लग्न झाले का, गाडगेव लग्न झाले का, मग तो मला एक बायको आहे. मग दुसरे मला काही तीन तीन आहेत नाही, मला तीन फ्रेश आहेत, मला तीन फ्रेश आहेत. पहिली कविता, दुसरी रंग देवता, आणि वयाच्या 47व्या वर्षी गोरेसाहेबांनी मला तिसरी प्रियशी मिळवून दिली, ती म्हणजे रुपेरी पडद्यावरती. म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपल्याला रुपेरी पडद्यावर झळकावं. आम्हाला गोरेसाहेबांनी प्रेमरंगमध्ये आम्हाला संधी दिली. दुसरी गोष्ट आमचं आता सूर्या पिक्चर, त्याचा ट्रेलर सुटला आहे, काही दिवसामध्ये तुमच्या भेटीला येतोय. आज जिजाऊचा नावानं आपण संमेलन घेत असताना मी गोरेसाहेबांना सांगितलं, साहेब आपला पिक्चर वाड्यावस्तीवर पोहोचत असेल, आणि आज जग आमच्या भारतीय नारीकडे वेगळ्या रूपाने बघतंय. आमच्या स्त्रीचं जे सौंदर्य आहे, स्त्रीचे जे संस्कार आहेत, जिजा मातांनी दिलेले असतील, गमलेले असतील, ते साडीमध्ये स्त्री, आणि तिला लावणी म्हणलं की तिला वेगळ्या रूपाने बघितलं जातं, तुचितेने बघितलं जातं. म्हणून तो लावणी ही तुचिता नाही, तर ती चांगली पवित्र आहे. म्हणून ती लावणीसुद्धा आम्ही चित्रपटात घ्यायला लावली, आणि गुरुसाहेबांनी ते मान्य केली, आणि ती लावणी संपूर्ण जगामध्ये आता गाजत आहे. कारण भारतीय विचार, आदर्श विचार आपण देत असतो, समाज चालणाऱ्यामध्ये संमेलन असतं, समाजाला नवी दिशा देणाऱ्यामध्ये संमेलन असतं, आणि भूतकाळाचा वेग
भविष्य काळाचा वेध असला पाहिजे, वर्तमान सदुस्थिती असली पाहिजे. कारण माणूस जगण्याला बळ देणारं साहित्य संमेलनाची ऊर्जा असली पाहिजे. आपण या साहित्य संमेलनातून खूप खूप मोठे साहित्यिक व्हावे आणि आमच्या तरुण साहित्यिकांना सुरेशजी मेहता साहेबांना नव साहित्यिकांना म्हणजे नव ऊर्जा देणारं हे बळ म्हणजे एक खूप मोठं पीठ आहे, विद्यापीठ आहे. कारण असा हा वयानं मोठा असणारा पण कामाला खूप खूप आणि सर्वांवरती प्रेम करणारा, आईची माया देणारा, सर्वांना असं आपलं म्हणणारा, सर्वांना हृदयात घेणारा आणि हसत मुखानं वयानं जरी मोठं थकलो असलो पण आपल्या मनानं थकणारे सुरेशजी मेहता साहेब आज संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि आम्हाला सर्वांना सन्मानित केलं. त्याबद्दल सर्व महाराष्ट्र साहित्य परिषदेला, कोकण प्रदेशचे आमच्या अलकाताई असतील, संदीपजी तोडकर साहेब असतील, सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सदैव चलत राहा, करत राहा. आम्ही अखिल भारतीय साहित्य परिषद तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. वागले बोलले पारदर्शक असणारे कोकण प्रदेशाध्यक्ष श्री प्रसन्नमुडे सर यांचा परिचय नेहा तलाठीस करून घेतील आणि नंतर त्यांनी त्यांचं मन व्यक्त. प्रसन्नमुडे सर मराठी साहित्य परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत. हे लेखक, कवी, समाजसेवक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे तेविसवे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. वर्ल्ड्स ह्युमन राईट्स याचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय व स्टार वर्ल्ड आयडॉल अवॉर्ड 2017, थायलंड येथे असे 2 आंतरराष्ट्रीय, 4 राष्ट्रीय, 2 महाराष्ट्र शासन व इतर 48 राज्यस्तरीय असे एकूण 56 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे अनमोल मार्गदर्शन सदैव आम्हाला मिळतच असते. ते नेहमी मदतीस तयार असतात. साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय श्री सुरेश मेहता सर आणि उद्घाटक लाभलेले आहेत ते आमचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे सर्वेसर्वा आणि आपले या संस्थेला नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या शाखा कशा होतील, तसे या शाखेमधून जास्तीत जास्त साहित्यिक उपक्रम कसे राबवले जातील याबद्दल प्रत्येकाला, प्रत्येक शाखेला, प्रत्येक सर्व वेगवेगळ्या अध्यक्षाला मार्गदर्शन करणे हे ते यात्यामध्ये ते कार्यरत असून आतापर्यंत या सगळ्या शाखांमधून जे साहित्यिक उपक्रम राबवले जातात याच्यामध्ये ते एकदम म्हणजे हिरिरीने उपस्थित राहतात आणि स्वतः त्यांचं व्याख्यान देऊन ते व्याख्यानाद्वारे लोकांना मार्गदर्शन करतात. तर असे आमचे माननीय श्री शरद गोरे व्यासपीठावर आले आणि सुरेश मेहता यांचे सर्व सहकारी या खरोखरच यावेळी एखादं छोटंसं रोपटं आपण रुजत घालतो, कालांतराने ते मोठं होते आणि त्याला ती मधुर फळं लागतात आणि त्या मधुर फळांचा स्वाद घेतेवेळी जो आपल्याला आनंद होतो तोच आनंद आज मला होत आहे की हे एवढे मोठे साहित्य संमेलन ह्या महाड तालुक्याच्या वतीने आज आपल्याला बघायला मिळते. याचा आनंद खरोखरच मला पण आणि आमच्या सहकाऱ्यांना पण होत आहे. कारण कोकण प्रदेशचे मी अध्यक्ष असलो तरी माझ्याबरोबर
उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर अलका नाईक, तसे कार्याध्यक्ष म्हणून संदीप तोडकर, आम्ही पूर्ण कोकणामध्ये मग तो पालघर जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, रत्नागिरी जिल्हा असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असो, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या संस्था आम्ही निर्माण करतो आणि त्या संस्थेद्वारे जास्तीत जास्त साहित्यिक उपक्रम कसे होते आणि लोकांना लोकांचे हात कसे लेखे होतील, जास्तीत जास्त कवी लेखक कसे होतील आणि मराठीचा स्वाभिमान लोकांपर्यंत पोचून मराठीबद्दल आत्मीयता लोकांची कशी वाढेल, याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो। मराठीचा प्रचार प्रसार आणि संवर्धन त्याच्यातूनच होते। तर असं तरी असतेवेळी हे असे ज्यावेळी उपक्रम मला बघायला मिळतात त्यावेळी खरोखरच मला आनंद होतो, कारण ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीचं फळ हे अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं। खरं म्हटलं तर नुसतं कवी एका दुसरं पुस्तक लिहिलं म्हणून चालत नाही, आपल्याला जर यशस्वी साहित्यिक व्हायचं असेल तर आपण मराठी वागण्यातले जे जे प्रकार आहेत ते हाताळले पाहिजे। अर्थात सर्वांना ते शक्य नसते, परंतु प्रत्येकाने त्या पद्धतीने आपले प्रयत्न केले पाहिजे, तरच ते यशस्वी होते। आज जरी नाही झाले तरी पुढे होते, कारण मराठी वाङ्मयामध्ये जसा जशा कविता आल्या म्हणजे जसं पद्य आलं तसं गद्यपद्य त्याला पण महत्त्व दिलं पाहिजे। तर गद्यामध्ये कथासंग्रह असतात, कादंबरी असते, नाटक असते, आत्मचरित्र असते, तर हे त्यावेळी लोकांपर्यंत पोचणार त्या कादंबरीमध्ये लोक समाजाच्या भावना असतात, तर त्या भावना समाजाच्या म्हणजे केवळ जगण्यासाठी हे हा वंचित समाज वगैरे जो असतात वेगवेगळे ते केवळ जगण्यासाठी कुठच्या परिस्थितीला सामोरं जाऊन आपली उन्नती करतात हे ज्यावेळी तळागाळ्याच्या लोकांना समजेल त्यावेळी फार मोठा बदल होऊ शकतो। आणि म्हणूनच हे मराठी भाषेतील हे सगळे वाङ्मयातील सर्व प्रकार हाताळले पाहिजे, तरच तो साहित्य। आणि हे साहित्य हे पण समाजाभिमुख पाहिजे, म्हणजे जे आपण त्याच्यात वाचतो ते समाजामध्ये पोचले पाहिजे आणि समाजाची त्याच्यातून उन्नती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे। आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित झाला खरोखर माणमध्ये हा कार्यक्रम बघून आनंद झाला। तर आपल्या सगळ्यांच्या आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। माझे दोन शब्द इथेच संपवतो, जयही जय महाराज। सोबत असते चैतन्याची सदैव आम्हाला स्फूर्ती उमेदवार वाढवून सर्वांची अशा सर्वांच्या लाडक्या फुकाई प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर अलकाताई नाईक यांचा परिचय ईशा गांधी करून देते आणि नंतर त्या त्यांचे मनोरंजन या प्राध्यापिका प्रशासिका पत्रकार संपादिका लेखिका कवयित्री समाजसेविका व कौन्सिलर सायकॉलॉजिस्ट आहेत। तसेच सुवर्ण पदकप्राप्त राष्ट्रीय शिक्षण पुरस्काराने सन्मानित आहे। त्यांना जीवनामध्ये 90 पेक्षा उच्चतम पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यांनी अनेक विविध पदे भूषवली आहेत। तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सेमिनार्स वेबिनारमध्ये संशोधन प्रसिद्ध केले आहे। कैलास मानव सरोवर यात्राही पूर्ण केली आहे। शिक्षणाच्या प्रसारासाठी सुवर्ण पदक प्राप्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे माननीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते
जीवन गौरव पुरस्कार, अमरावती गिरकाळी पुरस्कार, राष्ट्रीय श्रेष्ठ शिक्षक पुरस्कार इत्यादी केशलाल अवयगाव या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महाच्या करवा वाचनालयाला त्यांनी 3,400 रुपयांची आपल्याला 25 पुस्तके भेट दिली आहेत. त्यांना बेस्ट ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड, कोरोना योद्धा अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर अलका नाईक मॅडमना दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनमध्ये प्रदान करण्यात आलेल्या कर्तव्य प्रेरणा पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव मिळाला आहे. धन्यवाद. सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. जय जिजाऊ. आज इथे सर्व जमलेल्या श्रोतेवर्ग, साहित्यिक आणि उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम आपले संमेलनाध्यक्ष मेहता सर या गुणी व्यक्तीसाठी माझा खरोखर मार्गदर्शन मिळाला. त्यांनी जे आज करून दाखवलं आहे त्याला खरंच तोड नाही. आणि आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष गोरे सर यांनी जे काही भाषण केलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आणि त्यांच्या उभोत्या शैलीत केलं आहे. आणि म्हणूनच माझा जसा शिजाऊंना नमस्कार आहे तसा आपले कैलासवासी स्वर्गीय काळभोर सर यांनी आज इथे मला उभं राहण्यासाठी जी त्यांच्या शक्तीमुळे मी आज इथे उभी राहिली आहे म्हणून त्यांना माझा प्रणाम आहे. कारण जी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही चळवळ जी त्यांनी सुरू केली आणि आज ते जरी नसले तरी आज आपल्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी ताई ही चळवळ पुढे नेत आहेत त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि माझे इतर सर्व स्नेही म्हणजे महाडची सर्व मंडळी आहेत. मगाशीच आपल्याला पुढच्या नाटकीय सरांनी बरंच काही सांगितलं ते आपले गाडगे बाबा आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतच असं सदैव. आणि महाडच्या सर्व मित्रमैत्रिणी, सर्व मान्यवर, म्हणजे जसं एखादा लग्न प्रसंग असतो त्यावेळेला कसं आपण आल्यानंतर उत्साहाचं वातावरण असतं आणि रंगीबेरंगी सगळे चित्र दिसत असतात सगळ्या उत्साहात नटलेल्या, तर सर जेव्हा म्हणायचे की नाही आमच्याकडे फक्त महिला वर्गच आहे तर त्या महिला वर्गाने आज जे करून दाखवलं आहे त्याला काही तोड नाही. अतिशय सुंदर. आणि ते लगेच जाणवतं की कुठेतरी महिलेचा हात फिरलेला असला की त्या घराला जसं घर पण येतं तसं या साहित्यिक वास्तूला खूपच सुंदर असा साहित्यिक देखावा निर्माण झालेला आहे. सर्व व्यवस्थित पूजा पण आहे, पुस्तकं आहेत आणि पुस्तकांच्या देवाणघेवाणीचाही तुमचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये, तर हे सर्व खूपच छान आहे. आम्ही काही फक्त थोड्याफार सूचना करतो पण तुम्ही सर्वांनी खूप सुंदररित्या ते राबवलं आहे म्हणूनच मला सर्वांना खूप शुभेच्छा द्यायच्या वाटतात. आणि काळभोर सरांना श्रद्धांजली म्हणून हे अंकुरले काव्य हे जे तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या कविता असलेलं कविता संग्रह मी प्रकाशित केलेला आहे आणि त्याच्या मुख्याध्यापिका त्या शाळेच्या त्याही इथे बसलेल्या आहेत संगीताताई लंगे. आम्ही खूप मेहनत घेऊन हे केलेलं आहे. तसं हे तुम्हाला सांगण्याचं काम का मी करते की तुम्ही साहित्यिक आहात आणि ती आपली साहित्याचा जो वसा आहे तो स्वतःच म्हणून न ठेवता पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करा. त्यांच्यासाठी असं काहीतरी करा की जेणेकरून त्यांना ती गोडी निर्माण व्हावी आणि हा शब्द जो आहे तो पुढे पुढे जात राहावा. जसं तुकाराम महाराज म्हणत असत, शब्दांची तर ही रत्नी जी आहे ती आपण सर्वांना वाटूया आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की दर प्रत्येक भेटीमध्ये मला वाटतं मी तुम्हाला सांगतच असते, अवयवदान करा आणि नवजीवन द्या. अवयवदान पत्र आहेत, अवयवदानाची माहिती ही जी आहे ज्या कोणाला मागच्या संमेलनात मिळाली नसेल त्यांनी आज माझ्याकडून जरूर घ्यावी. कारण मी प्रत्येक वेळेला हा संदेश देत असते की
ही समाजाला आज खूप गरज आहे की जे अवयव आज आपण इतक्या काळजीपूर्वक राखतो ते राखतो आणि जेव्हा आपण त्यामध्ये प्राण नसतो तेव्हा त्याला खरोखरच राख करून टाकतो तर असं न करता त्याचा काहीतरी समाज उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढे यावं आणि ज्याला कोणाला कालदम देईल त्यांना मी नंतर देईलच. तर आज त्यांनी सर्वांचं पुस्तक त्यांनी आज मला दिलं तर त्यामध्ये मला असा त्यांना समर्पक म्हणजे त्यांच्या दोन्ही असतील अशाच दोन ओळी मी वाचून दाखवते. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे पैगाम. कठोर मेहनत करूनी आपण जगात कमवू नाम रे, गाळून या घाम मित्रा गाळून या घाम, माय बाप जन्म देऊनी लहानाचे मोठे करती, नाना विविध खस्ता खाऊनी संस्कार आम्हावर करती, जीवा पाड या संस्कारांना जपणे आपले काम रे, जपणे आपले काम रे. आणि ते त्यांनी आज खरं करून दाखवलंय जीवा पाड मेहनत या वयात देखील आणि त्या ही हा त्यांचा जो आदर्श आहे. आम्हाला असं वाटतं अरे आज आम्ही रिटायर होऊन इतकी वर्ष झाली तरी आम्ही करतोय तर त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हाला परत अजून उत्साह येतो की अजून बरेच वर्ष आपल्याला काम करायचं आहे. तर आज या संमेलनाच्या निमित्ताने आपण सर्व जमलोय आणि सर्वांना मी खूप शुभेच्छा दिल्याच आहेत. आणि हा संमेलनाचा जो आपला गाभा आहे जिजाऊ माता त्यांच्यावर एक लिहिलेला माझा स्वरचित पोवाडा आहे त्याने मी माझ्या भाषणाची सांगता केली. राजमाता जिजाऊ. एक स्त्री मूर्तिमंत कीर्तिमंत, एक स्त्री मूर्तिमंत कीर्तिमंत यशवंत गुणवंत, लड़की लेख जानवांची, लड़की लेख जानवांची, आदर्श सून भोसल्यांची, वीर पत्नी शहाजी राजांची, स्फूर्ति दायिनी स्वराजाची, जिजाऊ 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 माता जिजाऊ, संस्कारी माता शक्तीचे रूप गुणवान, अशी उद्धारक माताजीने दिला स्वराज्या चक्राचा, जिजाऊ 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 माता जिजाऊ, मुजरा माझा जिजाऊला घडले जीने शिव बाला, साक्षात स्वराज्याची पवित्र तुळस तू, हिंदवी स्वराज्याची पवित्र तुळस तू, तेजस्वी किरण तू, शौर्याची गाथा तू, महाराष्ट्राचा साज तू, महाराष्ट्राचा मान तू, जिजाऊ 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 माता जिजाऊ, धन्य तुझी ओटी आले शिवप तुझ्या पोटी, प्रणाम कर्तव्याने कणखरतेने घडवला इतिहास, उरी जपला स्वराज्याचा ध्यास, स्वराज्याचा ध्यास, स्नेहभाव आपुलकी वाढवून सदा मदतीला तत्पर असणारे
कवी शंकर सूत म्हणजेच श्री संदीप तोडकर सर म्हणून कोकण प्रदेश कार्याध्यक्ष हा यांचा परिचय करून देखील नेत्रा मिळतात आणि नंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व श्रोतेवर्ग कवी कवयित्री यांना प्रणाम करून कवी केशव सूत शंकर केशव सूत सॉरी शंकर सूत हे आपल्या जवळचे रत्नागिरी तालुक्यातले रत्नागिरी जिल्ह्यातले मंडणगड तालुक्यातले त्यांचा परिचय मी करून देत आहे. एम ए अर्थशास्त्र घेऊन ते एम ए झालेले आहे. कोकण प्रदेशचे कार्याध्यक्ष आहे. सतत कार्यरत असतात. तरुण तडफदार असं नेतृत्व. सुप्रसिद्ध कवी ग्राफिक्सकार त्याच्यावर त्यांनी चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. कविता करणं अभंग लेखन वृत्तपत्रातून त्यांचे सतत लेख कविता अभंग येत असतात. मंडळगड तालुका अध्यक्ष आहेत ते. राज्यस्तरीय काव्य संमेलनात ते सक्रिय सहभागी असतात. उत्कृष्ट असे काव्य सादरीकरण व्हॉट्सअप समूह फेसबुक समूहात सतत कार्यरत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. नवनवीन कवयित्रींना कवींना प्रोत्साहन देतात. योग्य मार्गदर्शन साधे सरळ निस्वार्थी असं व्यक्तिमत्व. 26 डिसेंबर 2021 रोजी बेटी फाउंडेशन यवतमाळ यांच्या साहित्यभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे प्रतिभावान पुरस्कृते स्मृतिप्रित्यर्थ त्यांना सो प्रतिभाताई फडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देखील डोंबिवलीला सन्मानित करण्यात आलेलं आहे असे हे बहुगुणी व्यक्तिमत्व आपल्याला आता मार्गदर्शन करण्यात येत आहे. संदीपजी अम्मा शब्दांचेच धर अम्मा शब्दांचीच नाती अम्मा शब्दांचेच धर अम्मा शब्दांचीच नाती साहित्य रसिक आमचा प्राण रक्तात जळली कोकणची लाल माती रक्तात भिनली कोकणची लाल माती. सर्वांचे सर्वांना स्नेह नमस्कार करतो. आदरणीय व्यासपीठ संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आमचे सख्य शेजारी सख्यशेजारी असा म्हणतो कारण मी मंडणगडचा आणि महाडचे दोन्ही शाखेत मी जेव्हा कार्यकाळ सुरू केला तेव्हा मंडणगड तालुका अध्यक्ष होतो आणि आता कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेला आहे. संमेलनाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी मेहता सर हे आमच्या पितृरूपाप्रमाणे आहे. प्रत्येक संकटांमध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि आज त्यांना संमेलनाध्यक्ष पद मिळालं म्हणून आज तब्येत बरी नसताना आवाज सुद्धा बसलेला आहे. तरी पण आज इथे येण्याचं कारण म्हणजे सरांनी 2-3 वेळा फोन करून म्हणवलं की या सर यायलाच पाहिजे. म्हटलं सर येतो आणि आज इथली उपस्थिती म्हणजे त्यांचा आग्रह. या संमेलनाचे उद्घाटक आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदजी गोरे सर आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय शुभांगीताई काळभोर आमचे कोकणचे लाडके अध्यक्ष डॉक्टर अनारसंपुटे सर कोकण प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अलका नाईक पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीताताई लंगे राजापूर तालुका उपाध्यक्ष श्रद्धाताई पाटील आमच्या मंडणगड तालुका अध्यक्ष संगीताताई पंदिरकर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वात जास्त आनंद मला झाला कारण मंडणगडला 17 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन झालं. त्याच्यानंतर सरांना विचारणा होत होती की सर महाडलाही आम्हाला एक संमेलन घ्यायचं आहे आणि आम्ही वाट बघतोय तुम्ही कधी संमेलन घेताय. तेव्हा इथे सायगाव पुराची अवस्था होती. या पुरात पूरजन्य परिस्थितीतून सावरून सुद्धा इथे आहे आमच्या हिरकणी हिरकणीच म्हणायला लागेल कारण हे पूर्ण आमच्या फक्त सर अध्यक्ष आहेत बाकी सर्व महिला संघटक आहेत महिला कार्यकारिणी आहेत. त्या आमच्या महिला हिरकणींनी हे या भव्य दिव्य आव्हान केलं आणि तिथे हे साहित्य संमेलन घडवून आणलं म्हणून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. सौ नेहा तलाठी उपाध्यक्ष मंगलताई गांधी कार्याध्यक्ष सौ ऋचाताई गांधी सचिव सौ संगीताताई कांबळे सहसचिव सौ नेत्रा मेहता खजिनदार आणि सौ नीलांबरी गोलप
सर खजिनदार यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण हे शिवधनुष्य पेरणं खूप अवघड बाब होती. एका साहित्य संमेलनाचा आयोजनाचा अनुभव माझ्या पदरी आहे, त्याच्यामध्ये काय खर्च येतो काय करायला लागतं तर ते, आणि या पूर्जन्य परिस्थितीतसुद्धा उभारी घेऊन आपण हे साहित्य संमेलन आयोजन केलं, त्याबद्दल आपले सुरेश मेहता सरांचे आपल्या संपूर्ण महाड कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आता रायगडच्या स्वराज्याची राजधानी रायगड, रायगडच्या पायथ्याशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पदस्पर्शांनी पुण्य पावन झालेल्या भूमीत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या 14 तारखे इथे केलेल्या क्रांतिकारक संघटनेचे हे साक्षीदार असलेलं महाड शहर आहे. तर आपल्या सर्वांना या महाडच्या पुण्यभूमी साहित्य सेवेचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. आयोजन कमिटीचे पुनश्च अभिनंदन करतो आणि मला दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय गुरु.